आम्ही महाराष्ट्रामध्ये आहे तर मराठीच बोलायला पाहिजे आणि मराठी चित्रपट पण करायला पाहिजे. नमस्कार, मी दीपाली. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आईच्या गावात मराठी बोल हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय आणि ओमी आहे या सिनेमात. बरं, ओमी फक्त अभिनेता नाही आहे तर अभिनेता, दिग्दर्शक अशी सगळीच बाजू त्याने सांभाळली आहे. सो ओमी, स्वागत आहे तुझं. येस, स्वागत आहे. आणि हो, मी ओमी वैद्य आहे. लोकांना माहिती आहे 3 इडियट्स, दुसरे बॉलिवूड फिल्म, पण त्याला कधी असं वाटलंच नव्हतं की मी असं चमत्कार करणार आणि मराठी मूवी करणार. वा, हे मराठी बोलतो मी हे पण त्यांना माहीत नाही. वैद्य आहे ना, तर मराठी बोलायलाच पाहिजे. आम्ही महाराष्ट्रामध्ये आहे तर मराठीच बोलायला पाहिजे आणि मराठी चित्रपट पण करायला पाहिजे. एकतर खरी स्टोरी वाटते मला, तू खरं अमेरिकेतून आला होतास आणि तुझं हे करिअर सुरू झालं बॉलिवूडमध्ये, मराठी तुला शिकायला लागलं आत्ता या सिनेमासाठी. पण तुला पहिल्यापासून मराठी किती व्यवस्थित येतं आणि या सिनेमासाठी तू वेगळे धडे घेतलेस का? मम्मा रोज, जेव्हा मी मुलगा छोटा होता ना, मम्मा रोज ओढत होती की मराठी कशाला नाही बोलतो मराठी, तो ख ख ग ग न हे सगळं मी शिकलं, सगळं विसरलं. कारण अमेरिकामध्ये राहून मला तसं प्रॅक्टिस नाही मिळतं, यु नो. आणि खूप गुजरातीज आहे, पंजाबीज आहे, पण मराठी लोक कमी आहे तिथे आणि कठीण आहे ते कनेक्ट करायचं. पण इथे आल्यावर महाराष्ट्रामध्ये किती माझे असं वाटतं की मी घरी आहे आणि मला बोलायला येतं. थोडंसं दुसरं असं काहीतरी बोलतं पण लोकांना आवडतं ते. आणि मी म्हटलं हे बघ, लोकांना आवडतं तर मी फिल्म मेकिंग शिकलेला आहे, मी ॲक्टर तर आहेच, तर मी काहीतरी त्यांच्यासाठी करायला पाहिजे. एक तर करायला पाहिजे मराठी मूवी, तर हा मूवी आईच्या गावात मराठी बोल आम्ही केलं तुम सगळ्या ऑडियन्ससाठी. पण मला सांग की हे जे सगळे डायलॉग्स आहेत, हे डायलॉग्स सगळे तुझे इनबिल्ट आहेत. म्हणजे मला नाही वाटत तुला स्पेशल डायलॉग तयार करावे लागले. जे काय तुझ्या तोंडून येतं तेच सगळे डायलॉग झालेत असं म्हणावं. असं वाटतं लोकांना, कारण जेव्हा कलाकार ॲक्टिंग करतात एकदम फ्री रिलॅक्स वाटतं. पण आपण खूप प्रयत्न केला, खूप लिहिलेलं आहे, 1 वर्ष लिहिलेलं आहे परफेक्ट डायलॉग. नंतर सेटवर नवीन डिस्कवर होतं. पण आपण यु नो वी रिअली प्लॅन, आपण सगळं जेव्हा आम्ही सेटवर आलं फुल स्क्रिप्ट रेडी टू गो होतं आहे आणि सगळ्यांना यु नो रिहर्सल सगळं केलं सगळ्यांनी. सो तुला दिसणार, तुला वाटलं एकदम नॅचरल वाटतं आहे, पण नॅचरल करायला सगळं क्रिएट केलं आम्ही. कुठले नवीन मराठी शब्द तू या सिनेमाच्या निमित्ताने शिकलास जे तुला आधी माहीत नव्हते पण आता तू नवीन शिकलास, असे कुठले? गमवून हे एक शब्द मी कधी ऐकलेला नाही, गमवून. आणि मी एक माझी लीडला गमवलं हे बघ, आम्ही आज पण शिकतो आहे मराठी. पण छान वाटतं ना, लोक इथे कधीतरी इंग्लिश बोलतात आणि मराठी चांगलं नाही शिकतात, आणि मी आहे, मी रोज शिकतो आहे आमचा लँग्वेज, यु नो. बरं, आता हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि आईच्या गावात मराठी बोल असं आम्ही नेहमीच म्हणत असतो, तू आता प्रेक्षकांना तुझ्या स्टाईलमध्ये कसं अपील करणार आहे? हॅलो इडियट्स, तुम्हाला माहिती आहे की मी चतुर आहे, पण हे मूवी मराठी मूवीमध्ये चतुर तुम्हाला मिळणार, पण आणखी पण मिळणार. कॉमेडी, ड्रामा, लव सगळं मिळणार आणि सॉन्ग्स. सो ते तुला इच्छा आहे बघायला मूवीमध्ये एक स्ट्रेस बस्टर फन आणि तो चतुर कधी येणार तो, तर ते मिळणार तुला. तो हिम्मत हे हिम्मत हां बघायला 19 जानेवारीला, तर या आणि एक प्रचंड छान तुला स्टोरी मिळणार, मूवी मिळणार आणि आत्मशांत होणार तुझं. म्हणजे चित्रपट गुहेत यायचं आहे, राईट? चित्रपट गृहात नाही, येस, चित्रपट गुहेत यायचं. हां, गुहेती, हां डेफिनेटली, ती ते म्हटलं ते आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.